हॅलो मित्रांनो, तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतो 11 वाजता, कारण आज रविवार असूनसुद्धा आमचा क्लास होता आणि महिनाभर असं चालणार आहे, कधीच सुट्टी भेटणार नाही क्लासला, कारण की आता 12वीचं वर्ष आहे म्हणून. आणि आत्ताचा सीन असा आहे की मंदिराकडं आमच्या बोरिंग आहे, तर त्यातली मोटर खराब झाली आणि मॅकॅनिकला आले तर त्यांच्या हाताखाली कोण नाही पोरं, तर मी आणि रोहित आलेलो, तर आम्हाला तर तिकडेच जायचं आहे. पटकन पटकन भरपूर फोन बिन आले रानिदाचे, तर आम्ही तिकडेच जातो आहे. आणि बाकीचे दोघं तिघं पोरं गेले आहेत क्लासला ढोलकीचा, तर आता आम्ही जाऊ तिकडं आणि बघू काय सीन येतो. तर आता आम्ही जातच होतो मंदिराकडं, पण मध्ये काजू लागतो, काजूचा मान ठेवत काजू घेऊन खात खात जात आपलं. थोडा अवतार आहे रोहित आहे आणि छोटा बाईल आहे. इथं आमची जुनी पीच होती आणि त्यांना घाई उठले, जायचंय कुठे एवढं लवकर जाऊन. तर आता आम्ही आलेलो इकडं मंदिराकडं बोरिंग काढायला, 12 बोडी अवतार आणि हे काका आलेले आहेत नीट करायला, डॉबरमॅन एकट्या डॉबरमॅनने किती फूट 300 फूट वर काढले बोरिंग एकट्या डॉबरमॅनने. तू सुका सुकी जा खाली आणि वापस येऊ नका वर. तर आता मी इथं ह्या आंब्याच्या झाडाखालीच बसलेलो मंदिरापाशी, अवतार आमचं पाणी टाकत होता ना जो त्याला, आणि आता चाललो आम्ही विहिरीकडं, कारण आज अवतार गावात आहे, आज गावामध्ये आहे तो, म्हणून तो जाईल तिथं आपण जायचं दोघं तिघं हो येईल की. आता आम्ही आलेलो विहिरीवरती आणि विहिरीचं पाणी भरपूर कमी झालं आहे, खूपच म्हणजे खूपच कमी झालं आहे आणि अजून होणार आहे. तिला पुरी साफ करायची आणि ती साफ करायला फक्त 2 वाघ उतरणार आहेत खाली, आणि ते वाघ म्हणजे आम्ही दोघं, आणि बाई लोकांचं कामच नसतं ना तिथं, तोड नाही दाखवत पण त्याचं नाव तर तुम्ही बघू शकता ना. आणि अवताराचं पण काय काम नाही तिथं, अवताराची सेफ्टी लांब आहे, बाकी काय नाही. आणि हत्याराचं पण काय काम नाही. आता अवतार आणि अवताराचा भाव वरती टाकी बांधतात, तिथं पाणी सोडायला गेलेत, म्हणजे कोण तिथं पाणी नाही मारत असंच तिथे काम, तिथं पाणी मारायला गेले. त्यांना पाणी म्हणजे एकदम खेळा असं वाटतं पाण्यामध्ये लहानपणामध्ये, काय त्यांना वाटतं ते. आता एवढी जमीन भिजवतील पत्त्यानं, आणि त्या कामदारांवरती नाव घेतात, स्वतः दोघ जण येतात कधी पण भिजवतात आणि कामदारांवरती नाव टाकतात, आणि त्यांचा प्लॅन ती सली तोडायचा आहे तो बघा. दोन सल्या घेऊन गेलेले वर. ही टाकी बांधतायत पाण्यासाठी, कशी टाकी आहे काय माहित आहे, टेप आहे टेप, चला घेऊन जाऊ. तो अवतार आणि ठेवला आहे तिकडं, ही एवढी खोल तर केले, अजून काय माहित किती खोल करायचे. आणि अवताराला जात पावायचे का, ह्यात पाणी असं साठवायचे, भरणी नाही टाकायची असं नाही रे, तिथं JCB लावणार आहेत. तर आताच आमचा प्लॅन आहे की घर बनवायचा. अवताराच्या डोक्यात काय आलं काय माहित. आणि आता आम्ही चाललोय घर बनवायला वाडाकडं, आणि मी सोबत माझ्या एक हत्यार दुसरा हत्यार. हात बघ,
त्यान कंगाली बिंगाली घेतले बघू घर बनवायचंय का बसायला बनवायचंय काय माहित. अवतार जे करेल त्यामध्ये आपण त्याला मदत करायची. ह्याकडे एक पार आहे कंगाली. आपण असेच आपण असेच. तर आता आम्ही जातोय इथंच मंदिराच्या मागच्या रानात, कारण की आम्ही जर आता अवतार बोलेल तसा जर बसायला बनवायचं असेल तर बसायला बनू, जर घर बनवायचं असेल तर घर बनवू झोपायला. तर त्यासाठी मेडी किंवा काय ना बनू लागेल ते आणायला चाललो इकडून. अवतार आणि दर्पण गेले थोडं इथं. तर आता आम्हाला इथं भेटलेले आहेत भेडी बिडी, आणि अवतार त्याच्या शक्तीचा उपयोग करत झाडावर चढून मेढी तोडतोय. तर आता आम्ही आलेलो वाडाकडं आणि मेढी बिडी सगळे घेऊन आलेलो, आणि आता इंजिनियर्स डोकं चालवत आहेत. सगळं एकदम प्लॅन कसा बरोबर करतायत. बीएससी वाले इंजिनियर आहेत अवतार. आणि ही जागा आहे आमची. इकडचा व्ह्यू बी भारी आहे. इकडं कापड इकडं आमचा असा प्लॅन आहे. अरे ती तोडलंस की बाबा. आमचा असा प्लॅन आहे. आम्ही इथं का बनवतो माहितीये का, कारण पावसाळ्यामध्ये सगळीकडे गवत आलं की गुरं घेऊन इकडे यायची आणि इथं बसायचं आरामात. इकडं खाली लावायची आणि इथं आरामात बसायचं. असा आमचा प्लॅन आहे. म्हणून आम्ही इथं करतोय. आणि आता उन्हात आणत नाही यायचं, झोपायचं इथंच दिवसभर इथंच 4 वाजेपर्यंत. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल आमचं घर थोडंसं झालंय आणि अजून थोडंसं करायचंय. तर मी हा आजचा ब्लॉग इथंच थांबवतो. ओम साईराम. ओम साईराम.